नमस्कार मित्रांनो, मी रामलीला परत एकदा माझ्या व्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आम्ही मायले की कशी दिसतो नक्की कमेंट करून सांगा. अंशू बघितली का माझी स्टाईल मारते, मी टिश्यू पेपरने नाक पुसते ना कशी नाक पुसते बघितलं का नाक पुसते असं. हा नाका शेंबुड आलं वाटतं. त्याला काय म्हणते शेंबूड या अशी. पण माझ्या बाला शेंबूडने चाटू नाही दे सोड सोड शिशी बाबा. आपला नागोबा दाखव कुठे आहे, नागपंचमीचा नागोबा दाखव कुठे आहे. हा हा नागोबा. अंशूचा जुजू, अंशूला झोपायचं आता यात. अंशूची गाडी, अंशूला यात झोपायचं आता. पण अंशू तू झोपते ना. पप्पा पप्पा बाळाला टाका जुजू म्हणते लवकर. चल हा देते मी बा. हा ठीक आहे बा, झोक्या म्हणा. हा असं झोक्यात बाळाला झोपवतो का तू? हा असं असं बाळ झोपतो. अंशू बाळा झोपी घालते तिच्या. मी जास्त जाड झालेली आहे. अंशू झाली ना डिलिव्हरी मध्ये अशी जाड होऊन येते. मला बारीक व्हायचंय आता. पहिल्यासारखं माझं फक्त 40 किलो नव्हतं होतं. 40 किलो मी 40 किलोच्या खाली पण जायची नाही, 40 किलोच्या वरती पण नाही. किती खा आणि किती आरामशीर राहा, कारण मी आरामशीरच असायची. मला काही कामं नसायचे, फक्त ड्युटी आणि कॉलेज स्टडी. तरीसुद्धा मी कधी जाड नाही झाले, पण मी डिलिव्हरीनंतर खूप जास्त जाड होऊन गेले. अंशू ना मला खूप जास्त खाऊ घातलं होतं ना. अंशू बघितलं का आमचं बाळ कसं त्याच्या बाळाला झोका देत आहे. हा आमचा आतमधील वर जायचा जिना आहे. आम्ही त्याला आणि ही विंडो आहे इकडं माझ्या पाठीमागत आहे. विंडोला अंशूचा झोका बांधत असतो, कारण अंशूला तिथं खूपच छान निवांत झोप येते. अंशू अंशू माझी आणि पप्पाची स्टाईल मारते, कारण आम्ही दोघं तिला तसं झोका देतो ना म्हणून. ए बाळ मी घेऊ, आपण दोघं घेऊ, आपण दोघं झोका देऊ. तिकडे बघ, तिकडे बघ, सांग त्यांना, तुझ्या मित्रांना सांग. तुझे छोटे छोटे मित्र आहे का त्यात? नाही, छोटे छोटे मित्र पण बनतील म्हणा मला हळूहळू. चल झोका दे. आम्ही दोघी आता झोका खेळणार. अंशू कशी झोका खेळते बघितलं का? अंशू इकडे बघ. पापा पापा अंशू काय म्हणते? अंशू म्हणते झोका खेळा झोका खेळा. मम्मीला गाणं येत नाही बा. मम्मीला गाणे नाही. अंशूचं बाळ छोटस